राग आला की माणूस पेटतो आणि पेटलेला माणूस काहीही करू शकतो असंच काहीस क्रिकेटच्या मैदानावर आज पाहायला मिळालं निवड समितीने भारतीय संघातून एकाची हकालपट्टी केली होती तर दुसऱ्याला संघातच घेतलं नव्हतं त्यातील एक म्हणजे पृथ्वी शॉ आणि दुसरा सूर्यकुमार यादव दो। याच दोन मुंबईकरांनी अशी काही खेळी केली आहे की भारतीय संघाला सुद्धा आश्चर्य वाटेल समोरच्या संघातील गोलंदाजांचे अक्षरशः दोघांनी कपडे फाडले असंच म्हणावं लागेल विजय ट्रॉफी ट्रॉफीमध्ये आज मुंबईचा सामना हा पुदुचेरी विरुद्ध होता या सामन्यात फोर आणि सिक्सचा पाऊस पडला मुंबईच्या संघाने पन्नास ओव्हरमध्ये चारशे सत्तावन्न धावा केल्या या सामन्यात कर्णधार पृथ्वी शॉन एक धावांची खेळी केली यात त्याने तब्बल बत्तीस फोर आणि पाच सिक्स मारले तर सूर्यकुमार यादवने केवळ अठ्ठावन्न चेंडूत एकशे तेहतीस धावा केल्या त्याने बावीस फोर आणि चार सिक्स मारले या सामन्यात मुंबई संघाने तब्बल बासष्ट फोर मारले तर आदित्य तरेने छप्पन्न धावांची खेळी केली लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील ही चौथी सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे तर पृथ्वीची ही विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे पृथ्वी शॉ हा लिस्ट एमध्ये द्विशतक झळकावणारा आठवा भारतीय फलंदाज ठरलाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉला टीम इंडियामधून वगळण्यात आलं होतं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉला काही विशेष कामगिरी करता आली नव्हती परंतु आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉने आपण परत फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत पृथ्वी शॉने पहिल्या सामन्यात सुद्धा दिल्ली विरुद्ध दमदार शतक ठोकलं होतं त्या सामन्यातही त्याने एकोणनव्वद चेंडूत पंधरा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद एकशे पाच धावा केल्या होत्या त्याच सामन्यात सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावलं होतं मुंबईने हा सामनाही जिंकला होता विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत मुंबईने दोन्ही सामने जिंकले आहेत आणि तिसरा सामनाही जिंकण्याच्या परिस्थितीत आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील खराब कामगिरीमुळे पृथ्वी शॉची इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात निवड करण्यात आली नव्हती शुभमन गिलने त्याची जागा घेतली होती तर सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड करण्यात आली नव्हती त्यावेळी बरीच टीका ही निवड समितीवर करण्यात आली होती पण अखेर इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी संघात त्याला स्थान देण्यात आलं त्यामुळे आता दोन्ही खेळाडू लवकरच भारतीय संघात दिसतील यात काही शंका नाहीये आय पी मध्ये पृथ्वी हा दिल्लीकडून खेळतो तर सूर्यकुमार यादव हा मुंबईकडून खेळतो त्यामुळे दोन्ही संघ ही आता आनंदी असतील यातही काही शंका नाहीये आजच्या पृथ्वी शॉच्या आणि सूर्यकुमार यादवच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं ही खेळी कशी होती आणि त्यांची खरंच भारतीय संघात निवड करण्यात यावी या का यावर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद